विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. दीपावली आणि पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. खरं तर पाडवा सण हा नवरा बायकोचा सण समजला जातो. अशीच एक नवरा बायकोची जोडी आपल्याकडे आलेली आहेत आणि याच पाडव्यानिमित्त आपण एक नवीन पर्वाला सुरुवात करतोय, एक नवीन कार्यक्रमाला सुरुवात करतोय, जोडी तुझी माझी. तर बघूयात, आपल्याकडे जोडी आलेली आहे. या जोडीला तुम्ही राजकारणातून ओळखतच आहात, पण राजकारणाबरोबर पण त्यांचं सहजीवन आणि नवरा बायकोच्या नात्यातले वेगवेगळे पैलू कसे आहेत ते आपण बघूयात. तर आज आपल्याकडे आले आहेत विट्याच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील आणि माझे नगराध्यक्ष वैभव पाटील यांचं आपण आपल्या स्टुडिओत स्वागत करूयात. नमस्कार. तर या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय, पण याच्या अगोदर एक आम्ही तुम्हाला एक प्रश्नपत्रिका देतोय. 10 प्रश्न आहेत, 100 मार्काचे प्रश्न आहेत. तुमच्या पर्सनल प्रश्न आहेत, ते तुम्हाला तुम्ही सोडवायचे आहेत. द्या त्यांना. खरं तर ही प्रश्नपत्रिका नसून एकमेकांच्या बद्दलची प्रश्नपत्रिका होती. तर वहिनींना मी प्रश्न विचारते. दादांचं जन्म ठिकाण इस्लामपूर. वहिनींना 10 मार्क्स. दादांचा आवडता रंग निळा. दादांचा आवडता चित्रपट जो जीता वही सिकंदर. दादांचा आवडता पदार्थ मासे. क्या बात आहे. दादांचे आवडते ठिकाण महाबळेश्वर. दादांना 10वीत पडलेले मार्क्स 58%. 10 मार्क्स. दादांचा राजकारणातील आदर्श भाऊ असतील. क्या बात आहे. 10 मार्क्स. दादांचे छंद पुस्तक वाचणे पेपर. आज आणखीन काय छंद? नवीन नवीन चित्रपट पाहणे. हेले मार्क्स नाही आहेत. दादांचे आवडते गाणे आवडते पुस्तक 70 मार्क्स झाले. 110 मार्क्स बरोबर. अच्छा, दादांना विचारूयात. वहिनींचं जन्म ठिकाण तासगाव. 10 मार्क्स. आवडता रंग पांढरा. आवडता चित्रपट सूर्यवंशम. आवडता पदार्थ गुजरात थाळी. गुजराती पदार्थ आवडतात फार. कॉपीचे आहेत. कॉपी नेहमीच. तारकर्ली. 10 मार्क्स. वहिनीने 10वीत पडलेले मार्क्स 60 समथिंग. येस, 60%. वहिनींचा राजकारणातील आदर्श आदरणीय भाऊ असतील. 10 मार्क्स. वहिनींचे छंद स्वयंपाक करणे आणि दुसऱ्याला भरवणे. भरपूर. हा पण कॉफी. असं नाही बरोबर आले की कॉफी असं नाही. नाही सांगतो ते नेहमीच आहे सांगू शकत. हा, आवडते गाणे? गाणे नाही सांगू शकत काय आवडत तुम्हाला लक्षात येणार नाही. आवडते पुस्तक नाही सांगू शकत. एक मार्क्स. हा पहिलाच राऊंड होता आणि ह्या पहिल्या राऊंडमध्ये दादांना 80 मार्क्स पडलेले आहेत, वहिनींना 70. तर विनर तुम्ही आहात. तर वहिनींच्याकडून मी तुम्हाला हे पुस्तक देते. छान, थँक्यू. ठीक आहे. भाऊंचं दादा किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला?
12 वर्ष पूर्ण झाली, 13 वर्ष चालू आहे. 13 वर्ष. अवैनी, तुमचा ताकारी ते विटा कसा प्रवास झाला, म्हणजे कसं जुळलं तुमचं लग्न? माझ्या मोठ्या काकांनी ह्यांना बघितलं होतं. मग अण्णा आमचे म्हणजे मोठे काका आलेले इकडं पत्रिका वगैरे घेऊन, नंतर मम्मी हे वगैरे आलेत सगळे किर्लोस्करवाडीला मला बघण्यासाठी. अचानकच आलेत, म्हणजे 12वीचे पेपर चालू होते आणि अचानक म्हटलं हे कोण असं अचानक कसं काय आलेत, म्हणजे आम्हाला काहीच कल्पना नव्हती. पण भाऊंनी सांगितलेलं फोनवर की आपण जुने पाहुणे आहोत आणि असं काही एवढ्या फॉर्मॅलिटीची गरज नाही आहे. आणि मग भाऊ नव्हते त्यावेळी, मुंबईला होते भाऊ. मम्मी काकी वगैरे हे आपले आता कसुत्रे काका असतील, सदनांना जे वारलेत ते लोक होते यांच्या बरोबर. म्हणजे कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला. अच्छा, आणि कसा झाला होता कार्यक्रम? माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळं मी पण खूप घाबरलेले होते आणि मी ह्यांना पाहिलंही नाही त्यावेळी. मग काय काय प्रतिक्रिया होती ती पहिली त्यावेळीची 12 वर्षापूर्वीची? म्हणजे खूप टेन्शन मध्ये होते आणि काय प्रश्न विचारतील काय. आणि माझी तिकडची जॉईंट फॅमिली असल्यामुळं म्हणजे सगळ्यांनी आधी चेष्टा, मीच मोठी घरात असल्यामुळं सगळ्यांनी सराव वगैरे करून घेतलेले. पण कधी असं समोरासमोर आम्ही दोघांना एकमेकांना नाहीच बघितलं त्यावेळी. तुमची पहिली भेट कुठे झाली, कशी झाली दोघांची? दादांना विचारते मी, तुमची पहिली भेट कुठे आणि कशी झाली? तसं तिला पाहिल्यानंतर म्हणजे असं समोरासमोर काय आमची भेट झालं, म्हणजे एकमेकांना बघण्याचं असं काय फॉर्मॅलिटीज असतात त्याचा प्रॉपरली झाल्या नव्हत्या. खरं तर ॲक्च्युली तिला मी पहिल्यांदा बघितलं आणि होकार कळवला, पण मधल्या कालावधीमध्ये थोडासा वेळ गेला. त्याच्यानंतर आमचं लग्नाची बोलणी झाल्यानंतर मी तिला खोटं सांगून घरातल्यांना तिला भेटायला ॲक्च्युली तिच्या घरी ताकारीत गेलो. त्यावेळी एकमेकांना खरं तर आम्ही घरी काय सांगितलं होतं तुम्ही त्या घरी सांगितलं होतं ते मी तिकडे माझे मित्र आहेत शिर्टे गावामध्ये रणजित लाड म्हणून, त्यांच्याकडे भेटायला चाललो आहे, जाता जाता जातो असं म्हणून असं सांगितलं. ऍक्च्युअली तसं काहीच नव्हतं, त्यांनाच भेटायला जायचं. लग्नानंतरचा पहिला पाडवा तुम्ही कसा साजरा केला किंवा तुमच्या घरचा पाडवा कसा असतो? ऍक्च्युअली लग्नानंतरचा पहिला पाडवा म्हणजे मी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते आणि राजनंदिनी त्यावेळी तिचा जन्म झाला. म्हणजे दोन दोन चांगल्या बातमी होत्या तुमच्याकडे. हा, एकत्र तुम्ही म्हणजे दादा आणि बहिणी तुम्ही दोघेही आपापल्या कामामध्ये खूप बिझी असता, एकत्र वेळ तुम्हाला तसा खूप कमी मिळत असेल, पण ज्या ज्या वेळी तुम्हाला एकत्र वेळ मिळतात तो क्वालिटी टाईम तुम्ही कसा स्पेंड करता, कुठे स्पेंड करता? एकत्र म्हटलं तरी घरी आम्ही जेवण वगैरे सगळे आम्ही पूर्ण फॅमिली एकत्रच करतो. त्यावेळी आम्ही असेल त्यावेळी आमच्या दोघांचंच नाही, आम्ही कधी शक्यतो रेअर आम्ही दोघं एकत्र असतो. शक्यतो आमचे फॅमिली मेंबर्स बरोबर आम्ही जास्त वेळ स्पेंड करतो, म्हणजे मम्मी असतील, काकासाहेब असतील, प्रणिती असेल, मुलं असतील, सगळ्यांच्यावर. आणि राहिलेला वेळ मग आम्ही थोडा वेळ बोलण्यासाठी असेल तर जेवल्यानंतर गच्चीवर फिरतो तेवढं. नाही, तुमच्या दोघांच्यातला एकत्र वेळ तुम्ही कसा घालवता? खूप कमी मिळतो. नाही, कमी मिळतो, पण जेवढा मिळतो तिथं आमचं शेअरिंग असतं, दिवसभरातल्या गोष्टींच्या चर्चा असतात, तिचं घरातले अनुभव, काय लोक भेटायला येतात त्यांचे काय प्रश्न असतात, किंवा तिला काही एखाद्या गोष्टी विषयी वाटलं तर ते आम्ही बोलतो. ते आम्ही जेवण केल्यानंतर आम्ही टेरेसवरती थोडा वेळ एक अर्धा पाऊण तास स्पेंड करतो आमच्या दोघांसाठी असतो. मुलं असतात पण जास्त वेळ आम्ही एकमेकांशी गप्पा गोष्टी तेवढा वेळ नक्कीच कमी घालवतो. मुलांचा अभ्यास कोण घेत? मुलांचा अभ्यास म्हणजे कधी मला वेळ मिळेल तेव्हा मी घेते. दादांनी कधी घेतलाय मुलांचा अभ्यास? कधी कधी परीक्षेच्या वेळी थोडासा वेळ देतो मी त्यांना वेळ. मुलं जास्त घाबरतात कुणाला? प्रतिभाला घाबरतात, तिला घाबरतात. खरं आहे. होय, छान. आणि मुलं तुमच्याशी जास्त मोकळ्यापणे कुणाशी म्हणजे हट्ट कुणाकडे करतात आणि घाबरतात कुणाकडे? घाबरतात ते आणि हट्टही करतात माझ्याकडे. सगळं तुमच्याकडेच आहे. राजकारण सोडून तुम्ही दोघं ज्यावे एकत्र असता, तुमच्या गप्पांमध्ये राजकारण सोडून दुसरे कुठले विषय असतात? पेडेकर, चिंग्स, काडदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा भडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला A1 क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. जास्त करून राजकारणाचा विषय शक्यतो घरी आल्यानंतर फार कमी वेळेत आम्ही डिस्कस करतो. परंतु काय इच्छा म्हणजे अशा काय गोष्टी असतात
की ज्या केल्या पाहिजेत, तुमच्याकडून घडल्या पाहिजेत, ह्याच्याविषयी आम्ही बऱ्याच हे करतो. किंवा समाजातली काही गोष्टी असतात ज्या कानावरती येतात, एखाद्या म्हणजे कुठे महिलांच्या बाबतीत काय अन्याय झाले असेल किंवा काही असे प्रश्न येतात जे सामाजिक प्रश्न, त्याच्यावर बऱ्यापैकी आमची डिस्कशन असतं. मी कुणाला एखाद्याला वैद्यकीय मदत पाहिजे, मग त्यांचा आग्रह असतो की तुम्ही ती केली पाहिजे, किंवा अनेक असे प्रश्न जे सामाजिक येतात त्याच्यावरती बरंच डिस्कशन असतं. कौटुंबिक विषयात सगळं कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे, आपण सगळे एका विचारानं राहूया, सगळ्यांना सामावून घेऊया. एखाद्या ज्या मित्रांचे आहेत, आमच्या काय होतात, माझे जरा क्लोज रिलेशन्स आहेत मित्रांच्या बरोबर, मग कधी येते कन्फ्लिक्ट्स काय तर होतात, त्यावरती मग ते समजून सांगणं, नाही तुम्ही असं करू नका, त्यांची भूमिका अशी असेल, अनेक गोष्टीवरती चर्चा होते. राजकारण म्हणजे पर्टिक्युलर राजकारण म्हणून आमची फार कमी चर्चा असते. कोणाला गरज आहे आता आपली, म्हणजे कोण गरजू आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे वगैरे, याच्यात पण आमचे किंवा जास्त करून फॅमिली विषयी आमचे चर्चा होती. वहिनी, संसार म्हटला की एकमेकांचे रुसवे फुगवे येतात, तर तुमच्यातही होत असावं, पण असं अशा परिस्थितीत कधी तुमच्या दोघांच्यात अबोला धरला जातो का? जास्त वेळ असं कधीच नाही. कधी कधी धरला गेला अबोला? थोड्या वेळांसाठी. थोड्या वेळांसाठी म्हणजे अगदी. हा, म्हणजे अबोला धरल्यानंतर बोला सर्वात पहिला बोलण्याची सुरुवात कोण करतं? कधी ते कधी मी, असं काही नाही. कधी जास्त करून मी करतो. कधी तुम्ही करता, कधी दादा करता, चांगली गोष्ट. एक एक गोष्ट, एकच प्रश्न दोघांना विचारते, एकाच वाक्यात आपल्या जोडीदाराबद्दल सांगायचंय की दादा बहिणींच्या बद्दल एका वाक्यात काय सांगाल? माझा बॅकबोन आहे म्हटलं तर, माझा बॅकबोन आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बहिणी दादांच्या बाबतीत एका वाक्यात काय सांगाल? एकदम सरळ मार्गी आणि कुणाच्याही मदतीला कधी म्हणजे कधीही नाही न म्हणणारी. दादा बहिणींच्यासाठी एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर कुठलं गाणं तुम्ही डेडिकेट करा? असं कधी इतकं रोमॅन्टिक नाही आहे मी, असं डेडिकेट करायचं झालं तर असं पर्टिक्युलर गाणं नाही, पण मी तिला नेहमी एकच गाणं म्हणतो, एक क्या बोलती तू. वहिनी दादांच्यासाठी तुम्हाला एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर तुम्ही कुठलं कराल? तुझं आवडतं दादा, राजकारणामध्ये तुमची अपेक्षा काय आहे की पुढे तुमचा अजून खूप मोठा प्रवास आहे राजकारणातला, की तुम्हाला आमदार व्हायचं आहे, की तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे तुमच्या अपेक्षा काय आहेत राजकारणात? काही कसं आहे, काम करत जाणं हे माझं तत्व असतं, पदच मिळालं पाहिजे असं मी कधी अट्टहास करत नाही, परंतु राजकारणामध्ये एखादं पद असणं की आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं त्या पदाच्या माध्यमातून त्या कामाला न्याय देऊ शकतो, एवढ्याच विषयासाठी मला पद लागतं. आता पद नाही आहे म्हणून मी कधीच थांबलो नाही, आणि कधी पदावरती जाऊनच ते करावं असं माझ्याकडे अट्टहास नसतो. पण भविष्यात मी नेहमी, मागं पण वज्रधारीला मुलाखत देताना मी सांगितलं होतं की मला 100% जर पद मिळालं तर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीनं त्या पदाचा वापर करून काम केलं असेल त्याच्यापेक्षा वेगळं पुढं जाऊन आणखीन 4 पावलं चांगलं काम करून दाखवायसाठी नक्कीच पदावर जावं असं मला वाटतं. मुख्यमंत्री होईल का नाही काय माहीत नाही, मला सांगता येत नाही, पण जे योग्य असेल, जे माझ्या कामाला योग्य असेल असं पद ज्यावेळी मिळेल त्या पदाला 100% न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. वहिनी, एक पत्नी म्हणून दादांच्या राजकारणाकडे तुम्ही ज्यावेळी पाहता त्यावेळी तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, की त्यांनी कुठल्या पदापर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा कुठंपर्यंत, एक पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की म्हणजे ते काम करतात तर एकतर पूर्ण झोकून देऊन काम करतात, की त्यांना लक्षात सुद्धा नसतं की आपल्या मागं बायको आहेत, मुलं आहेत, संसार आहे, हे काही सुद्धा लक्षात नसतं. असंच त्यांनी कायम कामात राहावं आणि सगळ्यात चांगल्यातलं चांगलं काम त्यांनी करावं, आणि लोकांच्या लोकांना जिथंपर्यंत आपल्या गरजा आहेत त्या तिथंपर्यंत आपण पोहोचावं असं मला वाटतं. एक गृहिणी ते नगराध्यक्ष, हा तुमचा प्रवास कसा होता? मी कधी विचारही केला नव्हता की मी नगराध्यक्ष होऊन, किंवा माझे ते डोक्यात सुद्धा नव्हतं. म्हणजे मी आहे त्याच्यात आनंदी होते, म्हणजे भाऊ होते, हे होते, त्यामुळे मला त्याची कधीच गरज वाटली नाही आहे. फक्त मी भाऊंच्यामुळं मी इथंपर्यंत आले. मी त्या गोष्टीला माझा नकारच होता की मला नाही करायची, माझी मुलं लहान आहेत, तुम्ही हे करताच आहात आणि मला ते नको आहे, पण भाऊ म्हटले नाही. आता म्हणजे भाऊंनी मला खूप कन्व्हिन्स केलं की नाही आम्ही आहोत, तू चल पुढे, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. त्यामुळं फक्त आणि फक्त भाऊंच्यामुळं मी जे आहे आता इथं नगराध्यक्ष, ते फक्त भाऊंच्यामुळं, मम्मींच्यामुळं. राजकारणात आणणे किंवा नगराध्यक्ष करणे याचं सर्वश्रेष्ठ भाऊंना जातो आणि मम्मी आणि हे.
म्हणजे काका साहेब असतील पूर्ण फॅमिलीला मी त्याचं श्रेय देते. अगोदर तुम्ही तुमच्या संसारात चांगले रमला होते. चांगले रमले होते किंवा मला कधी त्याची गरज पण नाही वाटली. म्हणजे गरज लागेल तेव्हा मी म्हणजे मदत करू शकत होते पण मला असं कधीच नाही की त्या पदावर जावं आणि त्यासाठी काहीतरी वेगळं करावं असं काहीच डोक्यात नव्हतं. फक्त भाऊंच्या इच्छेसाठी मी इथपर्यंत आले. दादा तुमचं कॉलेज जीवन कसं होतं? कॉलेज जीवन मी एन एस लॉ कॉलेजला सांगलीला लॉला ॲडमिशन घेतलं. दंगा मस्ती मजा जेवढी होऊन करता येईल तेवढी कॉलेज एन्जॉय केलं. पण जेवढा कालावधी मला मिळाला मी 5 वर्ष मी लॉला होतो अनेक मित्र जोडले सहकार्य जोडले. खरं तर माझ्या राजकारणाची सुरुवातच त्या कॉलेज जीवनात झाली. कॉलेजचे इलेक्शन्स UR चे SCR चे इलेक्शन्स असणं त्याच्यात भाग घेणं संघटन करणं सगळ्यांना बरोबर घेणं मित्रांच्या अडीअडचणीमध्ये उभं राहणं थोडं नॅचरलीच तो गुण असल्यामुळं कॉलेज जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने घालवलं. योगायोगाने आपण एकाच कॉलेज. हो 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 येस NS लॉ कॉलेज. वहिनी तुमचं कॉलेज जीवन कसं गेलं? माझं म्हणजे कॉलेजला जाणे म्हणजे टिपिकल म्हणजे असं. कुठे कुठे शिकलात तुम्ही काय होतो? माझं कॉलेज ASC कॉलेज रामानंद नगर. आम्ही रयत शिक्षण संस्था रामानंद नगर किर्लोस्करवाडी हां तिथं. म्हणजे कॉलेज करणे म्हणजे असं काही नाही फारसं. म्हणजे मैत्रिणी मैत्रिणींच्या दंगामस्ती असायचे पण फारसं काही असं हे नाही केलं. दादा तुम्ही दोघांनी एकत्र पाहिलेला चित्रपट? मला चित्रपट पाहण्याची फार आवड आहे. तिला नव्हती ती आवड तिला मी जोपासायला लावली. आम्ही बऱ्याच वेळा अनेक पिक्चर्स चांगले असतील ते जाऊन एकत्रित पाहतो. आता शेवटचा कुठला चित्रपट तुम्ही एकत्र पाहिलात? कबीर सिंग बघितलं. कबीर सिंग कुठं बघितला? 30 तो IIT वरती. IIT वरती राईट. हा तो बघितला. कबीर सिंग माझं मी बघितलं का एकट्याने? नाही सांगून बघतो मी. नाही नाही तसे कधीच बिन सांगत. बिन सांगणार नाही मी कुठे जात. शक्यतो गेलो तर दोघं बरोबर. शक्यतो ह्या म्हणजे आम्ही असं फ्रेंड्स बरोबर जातो पण जो वेळ म्हणजे काय असे पिक्चर्स आहेत एक तर सिलेक्टिव्ह पिक्चर बघत असतो पण बघताना शक्यतो आम्ही फॅमिलीसह जातो. मुलांना कम्फर्ट झोन असेल तेच पिक्चर शक्यतो बघायला आम्ही जातो. वहिनी तुम्हाला दादानी दिलेलं पहिलं गिफ्ट काय होतं? मोबाईल होता. कधी दिला होता? लग्न ठरल्यानंतर. दादा तुम्हाला वहिनीने दिलेली पहिली भेटवस्तू? भेटवस्तू तिनं मला तिथं आल्यानंतर चहा दिला होता. तिकडे गेलं मग चहा येतो असं त्यावेळी कन्फर्म झालं होतं. अशी वस्तू नाही कारण काय तिनं भरभरून म्हणजे प्रेम दिलं म्हणा भरभरून ती पाठीशी उभा राहिली अडचणीच्या काळामध्ये. खरं तर मला तिची फार गरज किंवा ती माझ्या मागे सक्षम उभा राहिली ती 2014 ज्यावेळी भाऊंचा पराभव झाला आणि त्यावेळी जे सगळ्या लोकांनी सगळ्या चर्चा होते की माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत वगैरे त्या खंबीरपणे माया पाठीशी उभा राहिली. खरं तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट तिने दिलेलं ते आहे की ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिली. नाही म्हटली मी बघते तुम्हाला तुम्ही वडिलांसाठी एवढं करता एवढं सगळं तर तुमच्याकडून कधीही अशी चूक होणार नाही. खंबीरपणे जे उभा राहणार आहे ना ती तिनं मला माझ्या पाठी म्हणजे सगळं जग जरी तुमच्या विरोधात असेल तरी एक व्यक्ती अशी आहे की ती नेहमी तुमच्या बरोबर असेल. मी म्हणतो की नाही की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्री असते खंबीरपणे तशी माझ्या पाठीमागं ती नक्कीच आहे. आणि आजसुद्धा ज्यावेळी आता ह्या पण निवडणुकीत भाऊंचा पराभव झाला पण कधी एक क्षणही सुद्धा तिनं आम्हाला घरात जाणवून दिलं नाही. असं बेटर लक नेक्स्ट टाइम चलो करत राहू आपण अजून कमी पडत असू चला करत राहूया ही जी प्रेरणा आहे. आणि घराला सावरून ठेवणं म्हणजे सगळ्या घराला एकत्रित ठेवणं त्यांच्यामध्ये जे म्हणजे काय नाही का निगेटिव्हिटी काढून पॉझिटिव्हिटी भरणं ह्याच्यामध्ये फार तिचा रोल मोठा असतो. म्हणजे आजसुद्धा घरामध्ये हे जे आमच्या वातावरणात आहे दीपवाय सण असतानासुद्धा हे सगळं पर्वाचा पराभव सगळा ह्या गोष्टी असल्या तरी पण घरामध्ये हेल्दी वातावरण ठेवलं सगळं व्यवस्थित सगळ्यांना जपणं करणं खंबीरपणे आहे राहत. हो बरं उभं राहते म्हणजे भाऊंनासुद्धा नाही की भाऊंना तिनं जाऊन सांगितले भाऊ तुम्ही खचायचं नाही अजून आपण काम करू हे फार महत्त्वाचं आहे आमच्या. त्यामुळं तसे तिने बऱ्याच गिफ्ट्स दिल्या त्यातली सगळ्यात मौल्यवान गिफ्ट की ती आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहत. वहिनी तुम्ही दोघांनी एकमेकांना कधी पत्र लिहिलीत का? लग्नानंतर लिहिलीत की लग्न अगोदर लिहिलीत? लग्नानंतर. आमचं लग्न एक तरी थोड्याच वेळात ठरलेलं होतं 1 महिना 15 दिवसात नाहीच मिळालं आम्हाला. 15 दिवसात आमचं लग्न ठरलं.
आणि झालंही, त्यामुळे आम्हाला नाही लग्नानंतर. अजून कधी वेळ मिळतो एकमेकांच्या विषयी लिहावं? आता तर मोबाईलचा जमाना आहे, व्हॉट्सअप मेसेजेस थ्रू आपण लिहितो, पण असं पेपरवरती एकमेकांच्यासाठी कधी लिहिलं असं? आम्ही शक्यतो यांच्याकडे व्हॉट्सअप नाहीच आहे, त्यामुळे ते मोबाईलचा जास्त वेळ आम्हाला दोघांनाही नाही आहे, त्यामुळं शक्यतो आम्ही कधी वेळ असेल तर लिहितो आम्ही. ती पत्र जपूनही ठेवली असतील? जपून ठेवलं. दादा, तुमच्या आयुष्यातील हृदयस्पर्शी प्रसंग आजपर्यंत कुठला होता? जे हृदयस्पर्शी असं म्हणावं तर म्हणजे दुःखद असेल तर भाऊंचा पराभव 2014 झालेला, हा म्हणजे माझ्या आयुष्यातला फार म्हणजे मला मनाला चटका लावून जाणारा तो आहे. आणि दुसरं असं की भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तो, म्हणजे आनंदित असेल मी, सगळ्यात मला आनंद झाला असेल 2004 भाऊ पहिल्यांदा आमदार झालेले, कारण की हनुमंतराव साहेबांची फार इच्छा होती की त्यांच्या डोळ्यात एकच भाऊ एकदा आमदार व्हावं, पण दुर्दैवाने साहेब गेले आणि साहेबांच्या नंतर आम्ही तो पहिलीच निवडणूक लढवत होतो आणि त्या निवडणुकीमध्ये भाऊंचा विजय झाला. तो मला माझ्या दृष्टिकोनात फार महत्त्वाचा क्षण, आणि भाऊ आत्ता पराभव झाले 2014 तो सगळ्यात चटका लावणारा माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे तो. वहिनी, तुमच्या आयुष्यातला असा हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे ज्यावेळी भाऊंचा पराभव झाला पहिल्यांदा, मी भाऊंना कधीच असं बघितलं नव्हतं आणि ते सगळं ब्लेम ह्यांच्यावर केलं, आणि त्यामुळं मला खूप म्हणजे असं न वागता सुद्धा लोकांच्यावर असा प्रसंग येऊ शकतो हे खूप मनाला लागणारी गोष्ट होती माझ्या. एक बायको म्हणून तुम्ही त्या प्रसंगाला कसे सामोरे गेलात? नाही, मी म्हटलं म्हणजे तुम्ही तसे नाही, म्हणजे नाही तेच हे, आणि हे कसं काय करू शकतात आपण ते सिद्ध करायचं, म्हणून ती संधी आम्ही ह्या संधीची वाट बघत होते की हे सिद्ध करायचंच आहे की आपण तसे नाही हे सिद्ध कराय, म्हणजे वेळ लागला म्हणजे हे 5 मागची होती ना. म्हणजे संधीचं सोनं कधी करता येतं याची तुम्ही वाट पाहत होता. दादा, तुम्ही एकत्र बाईक वरून कधी आईस्क्रीम खायला गेलात का? बऱ्याच वेळा गेलोय, खूप वेळा गेलो. वहिनी, नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना दादांची तुम्हाला कशी मदत होते? म्हणजे भरपूर प्रमाणात त्यांची मला मदत होते, म्हणजे मी असे मानते की मी एकटी काही करू शकत नाही, मला ह्यांचे म्हणजे पावला पावलाला गरज आहे आणि आम्ही हे दोघं मिळूनच करतोय, म्हणजे त्यातच मला आनंद आहे. दादा, आधी वहिनींना तुम्ही वेगळ्या रोलमध्ये पाहिलं, आता वहिनींना तुम्ही वेगळ्या रोलमध्ये पाहतात, तर कुठल्या वहिनी तुम्हाला जास्त भावतात? तिच्यात काहीच बदल झाला नाही, म्हणजे महत्त्वाचं की तिच्या डोक्यामध्ये आवाज जात नाही, जशी वेगळी काही तिच्यामध्ये म्हणाले. आजसुद्धा घरातले सगळे जे रुटीनची कामं असतात, जे स्वयंपाक बनवण्यापासून मुलांचं आवरण्यापासून जे रुटीनचे असतात, जे ती पूर्वीपासून करत होती म्हणजे नगराध्यक्ष व्हायच्या अगोदर, तसंच आहे, काही बदल नाही. आणि हेच खरं तिचं वैशिष्ट्य मी मानतो, काही नसतं, बदल काहीच नाही, आहे तेच आहे आणि तशी आहे तशीच ती राहणार. अजून जरी तिला नशिबानं मोठी पदं मिळाली आणि कुठल्या याच्यावरती तिला काम करायची संधी मिळाली, तर माझ्यामध्ये तिच्या डोक्यामध्ये असली कुठली हवा जाणार नाही, आणि ती जे नॅचरल आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकत्र काम करत असताना कसं वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो, बरं, जास्त वेळ दोघांना स्पेंड करायला मिळतो, हा तसं मिळत असा काम करून. म्हणजे हा वहिनी, तुम्हाला कसं वाटतं? मला पण छान वाटतं की मला पण म्हणजे आधी वाटायचं हे काय काम करतात वगैरे, कधी याच्या आधी नगरपालिकेत जायचा कधीच माझा प्रसंग आला नव्हता, पण आता गेल्यावर काय काम असतं किंवा किती लोड असतं हे आता मी स्वतः बघते आणि तो आनंद पण घेते. आता तुम्हाला कळतंय की दादा तुम्हाला का वेळ देऊ शकले नाही, ते नेहमी टेन्शनमध्ये का असायचे, ते नेहमी कामात का असायचे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःच मिळत आहेत. वहिनी, दादा आणि भाऊ यांच्यावरती राजकारणातून वेगवेगळे आरोप होत असतात, हे नेहमी चालू असतं, तर एक पत्नी म्हणून किंवा एक सून म्हणून तुम्ही या सर्व प्रसंगांना या प्रश्नांना कशा सामोरे जाता? म्हणजे जे आहे बाहेर ते सगळं खोटं आहे, म्हणजे आम्ही आता म्हणजे माझे सासरे किंवा मिस्टर म्हणून मी या गोष्टी सांगत नाही आहे, पण ह्या रिअल गोष्टी आहेत की ते तसे नाही आहेत, कारण की जे आरोप प्रत्यारोप होत असतात किंवा विरोधक असतात किंवा जे आपल्याबद्दल वाईट चिंतत असतात त्यांच्याबद्दल एकही अपशब्द किंवा एकही वाईट चर्चा आमच्या घरी होत नाही, किंवा भाऊंना सुद्धा मी कधीही त्या विरोधक असतील किंवा जे लोक त्रास देणारे असतील वाईट बोलणारे असतील त्यांच्याविषयी हे असतील किंवा भाऊ असतील एकही शब्द त्यांच्या माघारी काहीही चर्चा नसते किंवा त्याच्यावर काही म्हणजे घरी प्रति होतं कमेंट वगैरे काहीच दिले जात नाहीत, तसे म्हणजे त्या गोष्टींना तेवढं सिरियसली जास्त घेतलं नाही जाते, कारण की जे खरं असेल तरच आपण त्या गोष्टी सिरियस, कारण की राजकारण म्हटलं तर आरोप प्रत्यारोप होतच राहत असतात, पण ह्या गोष्टी सगळ्या बाहेर दिसतात त्या सगळ्या खऱ्या नसतात,
असं म्हणजे माझं मत आहे. म्हणजे त्या खरं म्हणजे तसंच आहे ते की बाहेर असतं ते म्हणजे खोटं असतं ते सगळं. काहीतरी उगीच एखाद्याला बदनाम करायचं म्हणून हे सगळं चाललेलं असतं. पण ती व्यक्ती आपण जवळ न बघतो ती खूपच चांगली असते आणि ते जवळ आल्याशिवाय लोकांना समजत नसतं. वहिनी, लग्न अगोदरच्या प्रतिभा पाटील आणि लग्नानंतरच्या प्रतिभा पाटील कशा आहेत? म्हणजे मी आहे तशीच आहे. म्हणजे जास्त फरक नाही झाला माझ्यात. म्हणजे केलाच नाही. म्हणजे मला नाटकीपणा वगैरे काही आवडतच नाही आहे. फक्त मला राजकारणाची म्हणजे तिकडं बॅकग्राऊंड जरी असला तरी मला फार असं आवड नव्हती. समाजकारण, दुसऱ्यांना मदत करणे, कोणाचं दुःख सहन न होणे, एवढं माझं. कोणी दुःखी आलं तर त्याला मदत करणे किंवा त्याचं दुःख सहन होत नाही. आणि ते राजकारण म्हणून फिरून माझ्याकडे आला असेल, फक्त त्याला नाव राजकारण लागलं असेल, पण माझी नेहमीच वृत्ती राहणार आहे की जे माझ्याकडं मदतीला येतील किंवा दुःखी असतील त्यांना मी मदत करणे एवढंच मला वाटतं. एका राजकीय घरामध्ये लग्न आपलं ठरते, लग्न होते, तर त्याचं काही दडपण तुमच्यावरती आलं होतं? हां होतं. कसं असेल वातावरण, कसे असतील लोक, म्हणजे जे राजकारणी आपण म्हणतो आता तुम्ही की आरोप प्रत्यारोप होत असतात, खरोखरच असे असतील का? पण इथं आल्यावर मी स्वतःला खूप नशीबवान समजते की पूर्ण तुम्ही जरी महाराष्ट्राचा जरी पूर्ण अभ्यास केला तर असे राजकारणी सरळ मार्गी आणि एकदम व्यवस्थित घरात पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला निर्व्यसने असेल, कुठलंही म्हणजे अजिबात वाईट वातावरण नसलेलं आमचं एक घर आहे. आणि त्याच्यासाठी मी खूप अभिमानी आहे की पूर्ण सांगते ना महाराष्ट्रात असं घर नसेल. म्हणजे तुम्हाला नवीन घरात ऍडजस्ट करताना फारसा ॲडजस्ट फारसं आय थिंक करावं लागलं नसेल अशा वातावरणामुळे. मम्मींचा स्वभाव तर माझ्या आईसारखाच आहे आणि त्यामुळे मी खूप नशिबात समजते. कारण की भाऊंचं कुठल्याही गोष्टीत आम्हाला कधीही म्हणजे रागवले तर नसतीलच, कधी म्हणजे बोलणंच म्हणजे असं कधी रागवले नाहीत, मम्मी नाहीत रागवल्या इतकं म्हणजे आईसारखं. म्हणजे तिकडं मम्मी पप्पांना विसरून मी म्हणजे इथं कधी मिक्स झाले माझं मला समजलं नाही. दादा, भाऊंच्यातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला वाटतात की तुमच्यात असायला हव्यात? महत्त्वाचा संयम, प्रचंड मोठा संयम आहे. म्हणजे मी त्यांना माझा राजकीय गुरु किंवा व्यक्ती आदर्श व्यक्तिमत्व यासाठीच मानतो की राजकारणामध्ये जसा पराभव पचवायला लागतो म्हणजे पराभव पचवला पाहिजे तसा विजय पण पचवता आला पाहिजे. ही मी खरं भाऊंच्याकडून शिकतो. प्रचंड संयम आहे. कुणी किती आरोप करू देत, कुणी काय त्याच्यावरती एखादे काय चुकीच्या गोष्टी होतात पण कधीही त्याला प्रतिउत्तर न देता त्याचा अभ्यास करणं, काय त्यातली काय जर आपल्या तशी काय ती गोष्ट असेल तर ते आपल्या गोष्टीत त्या बदल करणं आणि चांगलं वागत राहणं हे सातत्यानं भाऊ करताना फार मोठा गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. आणि महत्त्वाचं काय, प्रत्येक गोष्ट जिथल्या देत असते, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पर्सनल रिलेशन पर्सनल रिलेशनशिप ठिकाणी, घरामध्ये घरातलं वातावरण, हे म्हणजे प्रत्येक रोलमध्ये आपण ज्यावेळी जातो तो रोल परफेक्ट आणि प्रामाणिकपणे करणं हा भाऊंचा याच्यात जीवनातला भार आहे. आणि खरं बोलत राहणं, भाऊंचं एक सगळ्यात मोठं खरं बोलतात, दुर्दैवान हे चालत नाही आता हे राजकारणात. आत्ताची जी सगळी राजकीय परिस्थिती बघितली तर जी गोष्ट घडणार नाही ती घडली घडतो घडवतोय असंच म्हणावं लागतं. पण दुर्दैव आहे की सरळ मार्गी बोलणारे भाऊ असल्यामुळं ॲक्च्युअली लोकांना ते पसंत पडत नाही. जे होणार होणार, नाही होणार तर नाही होणार असं नसते. होत नाही ते पण होतंच म्हणून सांगणं गरजेचं असतं, पण त्याच्यात नाही आहे. आणि मला तर ते भावतं, कारण कसं आहे माहिती का, खोटं बोललं तर लक्षात ठेवायला लागतं, खरं बोलायला लक्षात ठेवायला लागतं. भाऊंचा सरळ मार्गी गुण हा तुमच्यात असायला हवा की नसायला हवा? नाही, फक्त काय झालं की ते योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. तर जो कुठं वापरायचा आहे तिथंच वापरला पाहिजे. सगळंच जर सरळ मार्गी केलं तर मग राजकारण न करता फक्त आपल्याला हे आता जे चाललं आहे हे सगळ्या गोष्टी करत राहिलं पाहिजे असं होईल. वहिनी, तुमच्या नेतृत्वाखाली विटा नगरपालिकेमध्ये स्वच्छतेचं इतकं मोठं काम करता आलं, विट्याला देशात 14वा क्रमांक मिळाला, खरं तर हा बहुमान तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत मिळाला, तर कसं वाटतंय तुम्हाला एक नगराध्यक्ष म्हणून? मी त्याचं पण श्रेय भावना देते. कारण की गेल्या 30 वर्षापूर्वी भाऊंनी जे डुक्करमुक्त विटा असेल त्याला भाऊंनी त्यावेळी मुहूर्त म्हणजे भाऊंची दूरदृष्टी किती आहे ते इथं बघायला मिळते. कारण की 30 वर्षापूर्वी भाऊंनी डुक्करमुक्त विटा केलेलं म्हणजे ते अजूनसुद्धा आपण बाकीची शहरं बघतो, इचलकरंजी असेल, इस्लामपूर असेल, म्हसवड असेल, ज्या नगरपालिका बघतो तिथं बघितलं तर ते अजूनसुद्धा आहे. म्हणजे ही 30 वर्षापूर्वी भाऊंनी हे इथं इम्प्लिमेंट केलेलं असेल ते आम्हाला आत्ता उपयोगाला, किंवा झोपडपट्टीमुक्त विटा असेल हे भाऊंनी केलेलं, त्यानंतर ह्यांनी हगणदारीमुक्त विटा असेल किंवा कचराकुंडी मुक्त विटा असेल ते केलं. आणि म्हणते ना की माझं श्रेय ह्याच्यात 100% नाही असं मी म्हणते. आणि जे लोकांनी विटेकरांनी पूर्ण साथ देऊन
सगळ्यांनी सहकार्य करून हे नंबर पटकवलेला आहे. म्हणजे भाऊनी जे स्वप्न पाहिलं ते तुम्हाला सत्यात उतरवता आलं. तुम्ही दोघे एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, कशा पद्धतीने तुम्ही वाढदिवस साजरा करता? तसं वाढदिवस असं जनरल जे आपले रेग्युलर पद्धतीनंच आम्ही साजरे करतो. एकतर आम्ही शक्यतो बाहेर जात नाही, म्हणजे दोघं तरी आम्ही असं वाढदिवसा दिवशी कधी तिच्या वाढदिवसा दिवशी आम्ही दोघं गेलो आहे की माझ्या वाढदिवसा दिवशी आम्ही दोघं गेलो असं कधी होत नाही. जे असेल ते कुटुंबाबरोबर सगळ्यांना बरोबर घेणं, बरोबर एकत्रित साजरा करणं, मग जेवायला एकत्रित बसणं, सगळे एन्जॉय करणं, ते सगळे एकत्रित करतो. असं पर्टिक्युलर असं काही वेगळं पण आम्ही ठेवत नाही. लग्नाचा जरी वाढदिवस असला तर असं कधी पर्टिक्युलर बाहेर जाणं, दोघंच डेटवरती गेलो, दोघं बाहेर गेलो असं कधी होत नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन थोडंसं आम्हाला सोशल, जसं जास्तीत जास्त सोशल असेल असं आम्ही वागत असतो. असं सेपरेट वेगळं काहीतरी करावं असं आम्हाला कधी वाटत नाही. त्यामुळे वाढदिवस हा एकत्रित सगळ्यांच्या बरोबर साजरा केला जातो. बस काय मग नवरा बायको म्हणून काही ज्या गोष्टी असतात की नाही का एखादं गिफ्ट तिला देणं, तिने एखादं गिफ्ट देणं, ह्याच्या पलीकडे फार काही वेगळेपण आम्ही ठेवत नाही. मात्र एकत्रित राहणं, सगळ्यांना सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणं, लहानांच्याबरोबर वेळ स्पेंड करणं, मित्र परिवार सगळे असणं, सगळ्यांना एकत्रित आणणं, ह्याच्यावरती जास्त भर असतो आमचा. वही तुम्हा दोघांना एकत्र फिरायला जायला कुठे आवडतं? असं काय नाही आहे, म्हणजे जायला आवडतं एकत्रित. नाही विचारा तुम्ही, तसं काहीच असं आत्ताच नसतो आम्ही. आणि असं काय नाही की आम्ही दोघंच जावं असं काय नाही. आमच्याकडे आमच्याबरोबर बाकीचे जरी असेल तर आम्ही खूपच खूप खुश असतो की आम्ही म्हणतो नवरा बायको किती वेळ दोघं जण जास्त वेळ बोलणार आहोत. त्यामुळं फॅमिली बरोबर जास्त वेळ स्पेंड करणे किंवा यांच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. आम्ही असं नाही का, मी लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला गेलो त्यावेळी सुद्धा माझ्याबरोबर माझी मम्मी, माझा भाऊ, माझी आजी, आम्ही सगळे बरोबर होतो. म्हणजे जिथे लोक एकटे जातात तिथे तुम्ही फॅमिलीला घेऊन गेलात? थोडं म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा जो आहे प्रकार तो आमच्या जरा थोडं जास्त असतो. आम्हाला फिरायला आवडतं. आम्ही 2-3 महिन्यातून एकदा नक्कीच जातो विथ फॅमिली, सगळे बरोबर जातो. जेवढं जास्तीत जास्त वेळ स्पेंड करता येईल एकत्रित स्पेंड करतो. पण शक्यतो असं दोघंच म्हणून आम्ही कधी जात नाही. वहिनी, असा एक दिवस असेल की तुम्हाला दादांच्या बरोबर गायब व्हायचं आहे, तर कुठे तुम्ही गायब व्हाल? कुठंतरी अशा शांत ठिकाणी, असं आध्यात्मिक वातावरण वगैरे असेल तिकडं, किंवा समुद्रकिनारी. दादा बहिणींच्या बद्दल, त्यांचं आध्यात्मिक काम खूप आहे, ते आध्यात्मिक खूप आहेत हे आम्ही नेहमी ऐकत असतो, तर त्यांच्यातला आध्यात्मिकपणा तुमच्यामध्ये आला आहे का, तो पूर्वीपासूनच होता? असं देव माझे म्हणजे माझ्या मम्मीचं थोडंसं देवधर्म ह्या सगळ्या अध्यात्माच्या विषयी फार तिला पहिल्यापासून आकर्षण आहे. आणि माझं नशीब असं की त्याच्यापेक्षा जास्त आकर्षण आणि अध्यात्माशी जोड असणारी अशी जोडीदार मला भेटल्यामुळं घरामध्ये आमच्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी अत्यंत प्रॉपरली केल्या जातात. थोडंसं ह्याच्या आधी लग्नाच्या अगोदर फक्त नमस्कार करणं, देवाला जाणं एवढ्यापर्यंत मर्यादित होतं. पण आता थोडंसं मग शाकाहारी होणं आणि आधी असं महत्पुरुषांच्या सान्निध्यात जाणं, त्यांचे विचार ऐकणं, ते आत्मसात करणं, आपल्या वागण्यात बोलण्यात राहणीमानात बदल करणं, ह्या अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकलो. घरामध्ये आमच्या आध्यात्मिक वातावरण असतं, सगळ्या धार्मिक गोष्टी ज्या त्या पद्धतीने पाळवणूक ज्या असतात त्या सगळ्या एक अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं केल्या जातात. त्यामुळे तो एक वारसा पुढं चालत आलेला आहे. त्यामुळे माझ्यामध्ये फार त्याच्यामध्ये बदल झाला आहे त्याच्यामुळं. वहिनींच्या हातचा आवडता पदार्थ कुठला आहे तुमचा? नाही, सगळेच पदार्थ, तिला विविध पदार्थ करून घालायला फार आवडतं. त्यामुळं असं प्रत्येक आठवड्यातून 2-3 नवीन नवीन रेसिपी घरी असते, करून घालायचं तिला आवड असल्यामुळं आम्हाला नवीन नवीन पदार्थ खायला मिळतात. फक्त काय झालं, ह्या 5-6 वर्षात व्हेजिटेरियन झाल्यामुळं आवडते पदार्थ मासे खाणं, मासे करून घालणं, मटण वगैरे हे सगळं आता बंद झालं आहे. व्हेजमध्ये मात्र इतके ते आता रेसिपीज कर. पण मला असं आवडेल ऐकायला की असा कुठला पदार्थ आहे की तुम्हाला वाटतं की तो बहिणींच्याच हातचा खावा? बरेच पदार्थ आहेत, तरी पण भजी बनवते ना ती, अत्यंत सुंदर बनवते. हा, आणि दर शनिवारी आमच्याकडे असतात घरी, शनिवारचा भजी प्रोग्राम हा तुमच्याकडे असतो. वहिनी, दादा कधी किचनमध्ये रमतात का, किंवा त्यांनी कधी काही प्रयत्न केलाय का? अजिबात नाही, त्या अजिबातच नसतात. कधीतरी चहा बनवणे ह्याच्या पलीकडे कधीच नाही. त्यांनी इंटरेस्ट चहा बनवता येतो फक्त चहा, बाकीचा कधीच काही त्यांनी केलेलं नाही. मुलांचे हट्ट कोण पुरवतं? म्हणजे हे पुरवतात, म्हणजे सगळे हट्ट ते पुरवतात. फक्त हट्टीपणा माझ्याकडे जास्त केला जातो, त्यांच्याकडे थोडी लिमिट राहतं. पण हट्ट करायच्या आधीच ते काय काय गोष्टी पुरवतात ही.
दादांनी कधी जबाबदारी घेतली मुलांना आवरून त्यांना वेळेवर शाळेत पाठवायची? नाही, बऱ्याच वेळा तसं केलंय, कारण की माझी कधी जर गडबड असेल तर नक्कीच ते मला मदत करतात. दादा, आताच्या निवडणुकीत आपण पाहिलं की ज्या स्पिरिटने तुम्ही लढलात, खूप तुम्ही कष्ट घेतले आणि ते त्याच स्पिरिटने तुम्हाला पराभवही तुम्ही पचवलात, तर याच्या ते कशा पद्धतीने तुम्हाला पचवता आलं? पराभव म्हणून ह्या गोष्टीकडे मी बघितलंच नाही. लढणं हे आपलं काम आहे आणि लढवंही आपण आहोत आणि लढलं पाहिजे, ह्या हिशोबानं आम्ही खरं तर निवडणूक उभा केली. अनेक गोष्टी या निवडणुकीमध्ये थोड्याशा आम्हाला अपेक्षित अशा घडल्या नसल्या तरी तरी परंतु ज्यावेळी आम्ही निकाल बघितला आणि ज्यावेळी 91,000 मतं आदरणीय भाऊंना मिळाली, तर खरं तर तो क्षणातलाच मला स्वतःमध्ये असे एक नव चैतन्य निर्माण झालं की आज 91,000 लोक म्हणतात की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि इतकी नव चैतन्य म्हणा किंवा चेतना मायामध्ये जागृत झाली, तेव्हा आपण जर आता थांबलो, आपण जर आता इकडे या पराभवाच्या छायेमध्येच असं राहिलो, तर ह्या एवढ्या लोकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास ह्या आपण सार्थ ठरवलं नाही असं माया मनामध्ये एका क्षणाला वाटलं. त्यामुळे दुसऱ्या क्षणापासून मी ठरवलं की आता ह्या लोकांसाठी का होईना आपल्याला काम करावं लागेल. ज्यांनी मदत केली त्यांचे आभार नक्कीच मानतो मी, यांनी ज्यांनी केलं नाही त्यांना भविष्यात मदत करायला लावलं लावावंच लागेल, त्यांना त्यांना मला मदत करावीच लागेल असं चांगलं वागून त्यांची मनं जिंकायचं काम मला पुढच्या काळात करायचं आहे. एवढ्या प्रेरणेनं प्रेरित होऊन मी बाहेर पडलो, पुन्हा एकदा कामाला आम्ही लागलो आहे आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीने लागलो आहे. काही मला त्याचं हे नाही आहे, थोडं आम्हीच कुठेतरी आणखीन कमी पडलो असेल विश्वास द्यायला, अजून राजकीय जुळण्या करायला म्हणा आणि राजकीय दबाव टाकायला म्हणा आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अर्थकारणाच्या गोष्टी असतील, अनेक गोष्टी मी थोडंसा थोडं आम्ही कमी पडलो त्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला सामोर झाला. पण पराभवाला न खचता ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी भविष्यात त्यांच्या पाठीमागं सक्षम उभारण्यासाठी मला हे भविष्यकाळात कामच करावं लागेल, ह्याला दुसरा मला एक्सक्यूजच नाही आहे. दादा, एक व्यक्ती म्हणून तुमच्याकडे आम्ही ज्यावेळी पाहतो तर एक प्रचंड आत्मविश्वास तुम्ही घेऊन वावरत असतात, तर याच्या मागची प्रेरणा किंवा ही एनर्जी कुठली आहे? थोडंसं याच्यामध्ये आध्यात्मिक एनर्जी फार आहे की आपण जर बरोबर असलो तर अनेक अशा अदृश्य शक्ती आपल्याला मदत करत राहतात, एक अशी माझी भावना आहे. आपण करेक्ट असलो, आपण बरोबर असलो की नक्कीच आपल्याला मदत होत राहते, हे एक विश्वास माझा प्रचंड मोठा आहे. आणि स्वतःवरती माझा इतका विश्वास आहे की आपण जर चुकीचे नसलो ना तर कुणी काहीही म्हणू दे. आपलं मन जोपर्यंत आपल्याला म्हणजे ठरवत नाही की तू बरोबर आहे का चुकीचं, ते आपलं मन तोपर्यंत आपण काम करत राहायचं. आपल्या मनाला वाटलं ना की आपण चुकीचं आहे की बस तिथं थांबलं पाहिजे, आपलं मन म्हणतंय मी प्रयत्न केला, मी प्रयत्न करतोय, मी सकारात्मक आहे, मी बरोबर चाललो आहे, जोपर्यंत ते मन म्हणतंय ना तोपर्यंत आपण काम करायचं. आपण कोणाचं वाईट करत नाही त्यामुळे आपलं वाईट व्हायचं काही काम नाही. जय पराजय हा राजकारणातला एक भाग असतो, पण आपण लढतो का, व्यवस्थित जातो का, लोकांना आपल्याबद्दल आत्मीयता प्रेम आपुलकी वाटते का, तो विश्वास आपण लोकांना देऊ शकतो का, हा विषय माझ्या दृष्टिकोनात फार महत्त्वाचा असतो. आणि का कुणास ठाऊक, एक नॅचरल गॉड गिफ्ट आहे म्हणा, मला अशी भीती वाटत नाही पराभवाची वगैरे, कधीच वाटत नाही. हां, एक क्षणाला वाटते की अरे असं झालं तर काय होईल, पण दुसऱ्या क्षणामध्ये काय रे कितीतरी मोठे मोठे लोक ह्या राजकारणामध्ये पराभूत झालेले आपण बघतोय. इतिहास जर सगळा बघितलं तर अनेक लोकांना पराभव चाखावा लागला, बघावा लागला, पण ते परत पुढच्या क्षणाला ते लोक उभारीला आले, ते पुढं आलेत, परत काम करतायत, दिसतायत, आपण बघतोय, ही एक ऊर्जा प्राप्त होते. तर मला अशी घाबरायची म्हणजे भीतीच मला थोडीशी नाही असं पकडा याच्यामध्ये. हां सर, मी पॉझिटिव्ह पद्धतीने बघतो. आता म्हणतो ना, हां, 91,000 लोकांनी आम्हाला बरोबर आले हे पॉझिटिव्ह बघितलं मी. आम्ही एकटे होतो, फक्त आमचे कार्यकर्ते आणि हे जे मतदार ज्यांनी विश्वास टाकला तेवढे सोडले, तर कुठलाही मोठा राजकीय नेता आपल्याबरोबर नव्हता, कुठल्या पक्षानं असे पुढे जाऊन मदत केली नाही, अर्थकारणाची कुठली वेगळी असं आमच्याकडे काय फार मोठं अर्थकारण केलं असं नाही, कुणी राजकीय बाबा गॉडफादर होता की त्यांनी ह्या सगळ्या जुळण्या लावून दिल्या, अशी कुठलीही गोष्ट नसताना आपण ही निवडणूक उभा केली आणि मला तर वाटतं की विरोधकांची धाकधूक वाढवली. आदल्या दिवशीपर्यंत किंवा मतमोजणीच्या 7व्या 8व्या 9व्या फेरीपर्यंत सुद्धा त्यांना गॅरंटी नव्हती की ते निवडून येतील का नाही, इतकं जरी मी करू शकलो तर भरपूर आहे. आणि हे माझ्या हे कार्यकर्ते मतदार ज्यांनी विश्वास दाखवला नाही, त्यामुळे मला असं कधीच भीती वाटली नाही. उलट मला पराभव झाल्यानंतर ची उलट माझी आणखीन लढायची क्षमता वाढते, आणखीन अजून करू, कमी पडलं ना आणि कुठं कमी पडलं त्याचा अभ्यास करावा आणि पुढं जावं आणि पुढं उभारी घ्यावी, ह्या पद्धतीनं काम करणार मी व्यक्तिमत्व. दादा, राजकारणात स्ट्रॅटेजी ह्या असतातच, पण एक व्यक्ती म्हणून, राजकीय व्यक्ती म्हणून तुमच्या राजकारणातले काही प्रिन्सिपल्स आहेत किंवा काही तत्व आहेत ती तुम्ही पाळता, अशी कुठली तत्व आहेत? महत्त्वाचं काय, जे खरं बोलणं हे माझ्याकडे एक थोडं हे आहे की खरं बोलत जावं, खरं बोललं ना आपल्याला फार काय अडचणी येत नाहीत,
राजकारणामध्ये राजकीय स्ट्रॅटेजीज ज्या असतात, जे केल्या पाहिजे, साम दाम दंड भेद वापरणं ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, पण त्याच्यातून एखाद्याला आपण हर्ट करतो, एखाद्याचा आपल्याकडूनसुद्धा एखादा निर्णय किंवा एखादं वाक्य किंवा एखादी गोष्ट जर आपण केली एखाद्याचं आयुष्यसुद्धा बर्बाद होण्यासारखे, तर असलं नाही काय करता, जे योग्य आहे व्यवस्थित आहे ते त्याला सांगणं, आपलं स्वार्थ नाही का, म्हणजे आपलं काम घडवायसाठी उगाचच काय ते सांगणं, असलं माझ्याकडून कधी घडत नाही, बस जय पराजय हा नंतरचा विषय, पण आपण चांगलं करत झालं पाहिजे, काम करत केलं पाहिजे, मिळालेल्या संधीचं सोनं करत केलं पाहिजे, बलिविरोधक म्हणून आता काम करायचं, द बेस्ट विरोधक म्हणून आपल्याला काम करता आलं पाहिजे, हे घेऊन काम करतो, हां द बेस्ट पाहिजे, आपण जिकडे असू ना द बेस्ट पाहिजे. आता नगरपालिका आपल्याकडे आहे, आज उच्चतम स्थान आपण नगरपालिकेला मिळवून दिलं, आपल्या संस्था सगळ्या आहेत, आपण आता उत्कृष्ट सगळ्या संस्था आपण चालवतो, बँक असेल, पतसंस्था असेल, कारखाना असेल, जे काय आपल्याकडे आहे तर द बेस्ट असलं पाहिजे, आदर्श नाव नाही नुसतं द्यायचं, ते आदर्श चालवायचं, मग आपलं कॅरेक्टर चारित्र्य आदर्श पाहिजे, आपली कामाची पद्धत आदर्श पाहिजे, आपला शब्द हा प्रमाण पाहिजे, आपल्याला कधीही कुणी असं नाही म्हटलं पाहिजे की दादा तुमच्यामुळं माझं असंच झालं, असं कधीही कुणाचं वाक्य नाही आलं पाहिजे, इतकं प्रामाणिकपणे राहिलं ना मग काही नाही, जय पराजय येत जातो, नाही का, मागं 2 वेळा आम्ही त्यांचा पराभव केला, त्यांनी 2 वेळा केला, आता परत आहे, येईल ना, 2024 वाट बघतोय, आतापासून मी कामाला लागलो, मला खात्री आहे 100% मी पुढच्या वेळी नक्की पुन्हा एकदा याच्यामध्ये असणार, म्हणजे असणार, आणि खात्री आहे मला, हे आत्ता झालेल्या गोष्टी, आत्ता जे सगळे राजकीय आराखडे आणि राजकीय सगळ्या गोष्टीची जुळवाजुळवी जे त्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक झाले ते पुढच्या वेळी होईल हे सांगता येत नाही, आणि काय तर चांगल्या गोष्टी माझ्या बाबतीत घडू शकतील, फक्त सातत्यानं काम करत राहणं, प्रामाणिकपणे राहणं हा विषय माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता विरोधक म्हणून जर मला संधी लोकांनी दिली असेल की हां बाबा एक तुम्ही विरोधक म्हणून काम करा, तर सक्षम विरोधक म्हणून काम करून दाखव, तुम्ही नक्कीच दाखवेल, जे काय कराल त्यामध्ये तुम्हाला तुमचं बेस्ट देता द बेस्ट देता आलं पाहिजे. वहिनी, विट्याच्या नगराध्यक्ष म्हणून तुमची अजून नगरपालिकेकडून विट्यासाठी तुम्हाला आणखीन काय करायचं किंवा काय स्वप्न आहे तुमची अजून? पहिल्यांदा महत्त्वाचं की पाण्याचा प्रश्न, आणखीन तो आता आपण टाकी बांधायची चाललेली आहे ते पूर्ण करायची, आणि भुयारी गटार योजना, त्यामुळं आपण महाराष्ट्रात नव्हे देशात पहिला नंबर घेऊन येऊ शकतो. आणखीन जे काही लहान मुलांच्यासाठी संस्कार केंद्र वगैरे असतील त्याला आणखीन मदत करावी असं मला वाटतं. जो काही पराभव बघितला गेला किंवा जे काही घडलं, तर यातून तुम्ही पॉझिटिव्ह आहात, पण तुम्ही तुमच्याबरोबर जी लोकं तुमच्याबरोबर लढली, ज्यांनी तुम्हाला साथ दिली, अशा सर्व कार्यकर्त्यांना तुम्हाला काय सांगायचं? मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की पराभवानं खचून न जाता आपल्याला ज्या लोकांनी साथ दिले त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे. ज्या लोकांनी ह्या सगळ्या दबावाला बळी न पडता, इतका प्रचंड राजकीय दबाव असताना, अर्थकारण असताना, दडपशाही असताना, इथून बाजूला जाऊन त्याच्यातून ज्या लोकं आपल्याबरोबर आले त्यांच्यासाठी आपल्याला खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. आणि मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती 100% विश्वास आहे की त्याच्यातून ती उभारी घेतील, काही अडचण येणार नाही. उलट माझ त्यांना झालं आहे आमच्याकडे कसं, कोण कोणाचं साधवन, मी त्यांचं करतो ते माझं करतात, इतकं प्रेम आत्मीयता आणि इतका आपुलकीनं ते आम्हाला सावरतात कुटुंबाला. जे कार्यकर्ता येऊन भेटतोय तो मला म्हणतो आहे भाऊंना दादा तुम्ही सावरा, भाऊंना जाऊन भेटतो आहे दादांना तुम्ही सावरा, आणि आम्ही दोघं मिळून म्हणतो यार बाळांना तुम्ही सावरा, आपण सगळे बरोबर राहू, आणि मला खात्री आहे की ह्याच्यातून नक्की उभारी घेतील, असे फार काय खचले नाहीत. उलट 2014 निवडणुकीच्या नंतरचं जे वातावरण आमच्या कुटुंबात किंवा कार्यकर्त्यांच्यात होतं त्याच्यापेक्षा कितीतर सकारात्मक वातावरण ह्यावेळी आहे. मला खात्री आहे की ह्याच्यातून नक्की सावरून अत्यंत सक्षमपणे कामाला लागतील, आणि मायामध्ये ते कामाला लागलेत, कारण की हा पराभव भाऊंचं शेवटची निवडणूक म्हणून जे भाऊ म्हणत होते त्यामुळे फारच जिवारी लागलेला आहे. पण जिवारी लावून घेऊन शांत न बसता, जिवारी लावून घेऊन त्या पराभवातून विजयाकडे जाणं ह्या दृष्टिकोनातून सगळेजण कामाला लागलेत. इतकं पर्टिक्युलर काम होईल मला खात्री आहे, 100% त्यांना सावरतील, आणि मी त्यांना मेसेज आपल्या निमित्त ह्या मुलाखतीच्या निमित्तानं त्यांना पण मी असा मेसेज देईन की घाबरू नका, आपण सगळेजण बरोबर राहूया. 91,000 लोक म्हणतात की तुम्ही बरोबर आहात, आणि ह्याच आपला सगळ्यात मोठी शक्ती आहे, आणि ती शक्ती बरोबर घेऊन त्याच्यात वाढ करण्याच्या दृष्टिकोनात आपण सगळेजण काम करूया, हा मेसेज मी त्यांना या निमित्ताने देईन. दादा, 2014 आणि 2019 पराभवात काय बदल होता? 2014 पराभव की भाऊंनी प्रचंड काम उभा केलं होतं त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, चांगलं काम उभा केलं होतं, एक क्षणसुद्धा आम्हाला कधी वाटलं नाही की भाऊ पराभव होतील,
आणि तो दुर्दैवानं तो पराभव झाला. अँटीन कंबसे असेल, अनेक बऱ्याच गोष्टी त्यातलं कारणीभूत असतील, चार उमेदवार झाले होते, बऱ्याच गोष्टी त्यावेळच्या होत्या. आणि महत्त्वाचं काय की बदनामीचं षडयंत्र आमच्या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं होतं. ज्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टी आभास त्याचा निर्माण करायचा प्रयत्न झाला होता. आणि राजकारणामध्ये जय पराजयापेक्षा ही बदनामी, अपमानास्पद ह्या गोष्टी सगळ्या, हे आमच्यासारख्या सरळ मार्गी लोकांना पेलत नाहीत. आणि त्याच्यामुळं खरं तर आमचं थोडंसं खच्चीकरण झालं होतं. ह्या 5 वर्षात आम्ही सातत्यानं काम करत गेलो. लोकांच्या मनामध्ये जे गैरसमज पसरवण झालं ते सगळे बाजूला काढायचा आम्ही प्रयत्न केला. विकासाचं राजकारण कसं केलं पाहिजे, आपल्याला मिळालं संधीचं सोनं कसं केलं पाहिजे, ह्या हिशोबानं आम्ही सगळे काम करत गेलो. आणि त्याच्यातून आम्हाला हे आत्ताची निवडणूक एक सकारात्मक पद्धतीनं आम्ही ती घेतली. त्यामुळे ह्यावेळी झालेला जो पराभव आहे हा फक्त आणि फक्त धनशक्तीचा प्रचंड वापर, राजकीय सगळ्या गोष्टी, दबावतंत्राचा वापर, ह्या राजकीय जुळण्या करण्यामध्ये आम्ही कुणाला, आम्हाला कुठलाही गॉडफादर नसल्यामुळं ह्या राजकीय जुळण्यामध्ये आम्ही कमी पडलो. बाकी एवढ्याच गोष्टीमुळं आमचा पराभव झाला आहे. बाकी कुठलीही आमच्याबद्दल अँटी इनकम्बन्सी किंवा आमच्या कामाबद्दल, आमच्या वागणुकीबद्दल किंवा आजपर्यंत आम्ही केलेल्या कार्य कुठलाही निगेटिव्हिटी नव्हती. फक्त ह्या 2-3 गोष्टी ह्या ज्या ह्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो त्यामुळं आमचा पराभव झाला. त्यामुळं आम्हाला कशामुळं पराभव झाला ह्या गोष्टी पर्टिक्युलर आम्हाला माहीत असल्यामुळं आम्हाला त्याचं जास्त शल्य वाटत नाही आहे. दादा, मगाशी तुम्ही म्हणाला की बाईकवरून तुम्ही आईस्क्रीम खायला गेलात, तर नक्की कुठे गेलात? म्हणजे तिथे आम्ही येणार नाही आहे, पण ते ठिकाण ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. विट्यामध्ये काय तो प्रसंग फार नाही आहे, पण ज्यावेळी मी तिच्या माहेरी म्हणजे आमच्या सासरवाडीला जातो तिथे एक शॉप आहे किर्लोस्करवाडीमध्ये, मग तिथे बाईकवरती संध्याकाळच्या वेळी आम्ही दोघं जातो. तिथे जाऊन आईस्क्रीम खातो. तिथे एक भेळपुरीचं फार चांगलं एक ठिकाण आहे, तिथे भेळपुरी खाणं, आईस्क्रीम खाणं आम्ही एन्जॉय करतो. कधी सांगलीमध्ये वगैरे गेल्यानंतर मग नॅचरलचं आहे आईस्क्रीम सेंटर, तिकडे जाऊन आईस्क्रीम खाणं आवडीनं ते आम्ही एन्जॉय करतो. हां, जनरली जाणं हो नक्कीच. तुम्ही कधी वहिनींना कॉम्प्लिमेंट देता की तुला ही साडी चांगली दिसते किंवा तुला हा कलर चांगले दिसतो? मला हा प्रश्न खरं तर वहिनींना विचारायला आवडेल. म्हणजे असं चांगलं दिसतं असं कधी म्हणजे बघायला असं काही जास्त त्यांना वेळ नसतोच, पण शक्यतो हेच घातलं का, हेच केलं का, म्हणजे आणखीन काय त्यांना सारखं नवीन नवीन पाहिजे म्हणजे वाटत असतं की मी सुद्धा चांगली राहिली पाहिजे असं त्यांचं मत असतं. पण असं फारसं लक्ष त्यांचं बारीक एवढं नसतं की हीच साडी नेसली वगैरे असं काय नसतं फारसं. दादा, लग्न ठरल्यानंतर तुम्ही कधी चोरून भेटलात? नाही, थोडा वेळच आम्हाला मिळाला नाही. मायामध्ये 24 एप्रिलला आमचं लग्न ठरलं, 11 मेला आमचं लग्न होतं. 5 तारखेला तर काय, 6 मेला आमचा साखरपुडाचा कार्यक्रम होता. फक्त 2 तारखेला 2 मेला मी जरा मगाशी म्हटलं तसं तुम्हाला थोडं खोटं सांगून घरी तिला भेटायला गेलो, एवढंच. फक्त लग्न ठरल्यानंतर भेटायला एकदाच भेटलो, वेळच नव्हता, 15 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्येच होता. वहिनी, दादांना तुमचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस किंवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस हे सगळं लक्षात राहतं का? सगळं लक्षात, मेमरी चांगली आहे. अच्छा, अशी कुठली गोष्ट की तुम्हाला वाटत होतं की त्यांच्या दादांच्या लक्षात राहायला पाहिजे होती पण ती नाही राहिली आणि ती गोष्ट तुम्हाला मनाला चटका देऊन गेली, अशी कुठली गोष्ट आहे का? आम्ही कधी बाहेर गेलो तर हे कामात असतात आणि चटका म्हणजे नेहमीच लागतो की हे मुलं असतील, मी असतील, ते कोण त्यांच्या मित्रपरिवार असतील किंवा काम काय असेल तर त्यांचं ते पुढं बघून जातात, त्यांच्या मागं आम्ही आहे हे ते पूर्ण विसरून जातात. हे त्यामुळे तर मला नेहमीच चटका लावणारी गोष्ट आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या समोर इव्हन मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की माझा लग्नाचा प्रसंग होता आणि जो लग्नाचा प्रसंग म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला हा खूप सुवर्ण क्षण असतो आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे इतकी राजकारणाची आवड किंवा इतकी लोकांबद्दल आपुलकी की हे माझ्यासाठी मला भेटायला आलेत म्हणून कोणीसुद्धा असं केलेलं नसेल, पण हे एकमेव असतील की पूजा विधी सोडून ते सगळ्या लोकांना भेटले, लोकसंपर्काला जास्त महत्व देतात. अच्छा, मग आम्ही वहिनींच्याकडून तुम्हाला एक रिक्वेस्ट करू शकतो की लोकसंपर्क तर असेल पण कधीतरी त्यांनाही वेळ द्यावा. वेळ असतो, त्यांना वेळ देतो मी, पण त्यांची तक्रार अशी असते की आम्ही बरोबर असल्यानंतर मग ते नको, पण असं होतच नाही. थोडंसं सगळीकडे ओळखी सगळ्या संपर्क असल्यामुळं बऱ्याच वेळा होतं की असं समजा कधी आम्ही बाहेर गेलो तर तिथं सुद्धा कोण ना कोणतरी ओळखीचं भेटतं,
मग ओळखीचं भेटलं की मग आपण असं काय नाही घ्या, दोन शब्दामध्ये काय संपत नाही आपलं, मग काय चाललंय काय नाही म्हटलं की मग पुढच्या चालू होतात, मग त्याच गप्पा गोष्टी रंगतात, मग त्यांना वाटतं की नाही काय इकडे आल्यानंतर पण तेच चालू आहे. हे ते नेहमीची तक्रार असते. थोडा बदल करतो मी नक्कीच तुमच्या सजेशनचा, नक्की बघूया शक्य होईल तेवढं जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो. वहिनी तुम्ही दोघे एकत्र सेल्फी काढता का किंवा तुम्हाला आवडतं का सेल्फी काढायला? मला सेल्फी काढायला नाही आवडत. दादा एकत्र एकत्र फोटो काढतो, एकत्र फोटो असतात, फोटो काढतो पण सेल्फी सेल्फीज असं नाही आहे. हा चला कधी तर असं आलं मनामध्ये तर करतो. कोण चांगला फोटोग्राफर आहे? फोटोग्राफर आहे ना, फोटोजेनिक पण मी असं ती तक्रार आहे. तुमचे फोटो चांगले येतात असं तिचं नेहमी म्हणणं असतं. हा असं आहे ते. 12 वर्ष तुम्ही एकत्र राहिलात, तर ह्या एकत्र सहजीवनातून तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटतो? काय नाही, सगळ्यांनीच असं आपल्या फॅमिलीबद्दल सतर्क असावं. नवरा बायकोने नेहमी एकमेकाचं सहमत घेऊन आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र म्हणजे एकत्र सहवास असावा सगळ्यांचाच, आणि सगळेच तसे राहावेत. म्हणजे मला मी नेहमी भाऊंना एक आदर्श मानते की भाऊंचं नेहमी वाक्य असतं की जगा आणि जगू द्या. म्हणजे असं असतं की कुणाला त्रासही द्यायचा नाही आणि त्रास करूनही घ्यायचा नाही. असं मला सगळ्यांना सांगायचं की सगळ्यांनीच नेहमी आनंदित राहावं, सगळ्यांचीच फॅमिली सुखी असावं असं आम्हाला वाटतं. अच्छा दादा, 12 वर्ष म्हणजे एक पर्व तुम्ही पूर्ण केला, आणखीन 12 वर्षांनी आणखीन एक पर्व पूर्ण कराल. म्हणजे तुमची ज्यावेळी लग्नाचा 25वा वाढदिवस असेल त्याला आपण सिल्वर जुबली म्हणतो, तर तुम्हाला कसा वाटतो की तो कसा असायला हवा? आत्तापर्यंत आम्ही म्हणजे आयुष्यात ज्या गोष्टी आम्ही एकत्रित केल्या त्या भविष्यात पण तशाच आनंदात सुख समृद्धीत तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स बरोबर ठेवून 25वा वाढदिवस ज्यावेळी साजरा करू त्यावेळी नक्कीच आज जेवढं आम्ही आनंदित आहे, आज आम्ही जे सहजीवन घालवलं त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, तेच समाधान आम्हाला त्यावेळी असलं पाहिजे अशी माझा आठवण राहील. गेले कित्येक महिने तुम्ही राजकारण प्रचार ह्या सगळ्या कामामध्ये खूप व्यस्त होता. कदाचित तुम्हाला वहिनींना तू कशी आहेस, तू जेवली का हे विचारायला वेळ नाही मिळाला असेल, किंवा वहिनींना वाटलं असेल की माझ्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तर आज आपण एक तुम्हाला एक संधी देतो आहे की हे गुलाबाचं फूल घेऊन तुम्ही वहिनींना प्रपोज करायचं आहे. की जसं तुमचं अरेंज मॅरेज आहे त्यामुळे कदाचित प्रपोज केलं नसेल, पण आज पाडव्यानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतोय. नवरा बायकोचा शो आहे, शो जोडी तुझी माझी आहे, तर तुम्ही वहिनींना प्रपोज करायचं. असं प्रपोज करायचं असं ठीक आहे. तुम्ही प्रपोज तुम्ही तुमचं प्रेम तुमचं मन व्यक्त करू शकता. अशीच कायम माझ्या बरोबर माझ्या पाठीशी खंबीरपणे राजा, मी भरपूर प्रेम तुझ्यावरती करतो तेवढे सक्षमपणे माझ्या पाठीमध्ये उभा. हे फोन तुमच्याकडून दादांच्यासाठी ते जे म्हणाले त्याचा रिप्लाय तुम्ही द्यायचा. मी नेहमीच तुमच्याबरोबर राहणार आहे आणि तुमची साथ मला अशीच जन्मजन्मी राहते. तर आपण आज पाहिलं की दादा आणि वहिनी यांच्या व्यक्तिमत्वाच्या असतील किंवा त्यांच्या सहजीवनाचे एक वेगवेगळे पैलू, बऱ्याच गोष्टी त्यांच्या घरातल्याने माहीत नसतील, तर आज आपण प्रेक्षकांना आणि सगळ्यांना एक दिलदार व्यक्तिमत्व सहजीवन कसं आहे ते तुम्ही बघितलं. खरं तर दादा आणि वहिनी तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल धन्यवाद.